नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजा सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदूर येथील विजयलक्ष्मी राईस मिलच्या भोंगळ कारभार. सरकारी धान्य खरेदी नियमबाह्य पद्धतीने सुरू. लाखांदूर येथील विजयलक्ष्मी सहकारी राईस मिलचे व्यवस्थापक गुरडे यांनी आपला मनमानी कारभार सुरू केला असून आर्थिक लालसेपोटी नियमाची पायमली करून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणे सुरू केले आहे. इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर न करता चक्क धर्मकाटेवर मोजमाप केलेले धान्य स्वीकारत असल्याने शेवटी धान्य व्यापाऱ्यांची की शेतकऱ्यांची असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष कुशल परशुरामकर यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता धर्मकाट्यावरून मोजमाप केलेला माल जमा केला जात असल्याचे कबूल केले. संस्थेचे व्यवस्थापक गुरडे यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून धर्मकाट्यावर मोजमाप केलेले धान्य घेत असल्याची कबुली देऊन आपल्या मनमाने कारभाराला पुष्टी देत नियमबाह्य खरेदी होत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान जिल्हा मार्केटिंग अधिकारी खाडे यांना विचारले असता धर्मकाट्यावर मोजमाप झालेले धान्य स्वीकारा असे कोणतेच आदेश नसल्याचे सांगितले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदीकरिता शासनाने 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. या संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या नावाचा सातबारा जोडून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा माल धान खरेदी केंद्रावर पोहोचत आहे. केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर न करता सरळ धर्मकाट्यावरून मोजमाप झालेले धान्य ट्रॅक्टरच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावर गोडाऊनमध्ये नियमानुसार 40 किलोच्या कट्ट्यामध्ये न भरता सरळ पोतीच गोडाऊनमध्ये जमा होत असल्याने शंकेला पिऊ फुटले आहे. विजयलक्ष्मी राईस मिलचे व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कारवाई करतील काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आकाश न्यूजची विशेष बातमी. शासकीय धान खरेदी केंद्र जो आता रब्बीची फसलीची जर धान खरेदी केंद्र सुरू म्हणजे चालू आहे, उन्हाळी खरेदी 31 जुलै शेवटची तारीख आहे, म्हणजे जी वाढीव तारीख होती हे 31 जुलैची तारीख जवळ येत असताना आपल्या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या धान खरेदी करणं सुरू आहे अशी तक्रार आहे शेतकऱ्यांची. विशेषतः आपण काट्यावर धान न बोचता म्हणजे इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर न करता आपण सरळ धर्मकाट्यावरून आलेल्या मालाची आपण आपल्या ठिकाणी ठेवणी करता, हे सत्य आहे का? नाही, हे खोटं आहे. मी माझ्या अधिकारात माझ्या लेवलवर कुठलाही निर्णय दिलेला नाही. नाही, पण जे आता धर्मकाट्यावरून जे माल खरेदी सुरू आहे डायरेक्ट झाल्या धर्मकाट्यावरून खरेदी करणे आणि केंद्रात जमा करणे हे सत्य आहे का? चालू आता दिसत आहे ते आजच मला माहीत झालं. आता प्रत्यक्ष पाहणे मी आजच आलो, आजच मला माहीत झालं. त्या आधी मला काही कल्पना नव्हती आणि मला मॅनेजरने किंवा कोणी कळवलंही नाही. आता पण किती खरेदी करत आली मॅनेजर सांगतील ना किती खरेदी आली. आतापर्यंत सरकार म्हणतो की शासनाचा नियम आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक कट्याने माल खरेदी करायला पाहिजे. विधान परिषद सदस्यांनी पण इथल्या एका स्थानिक ग्रेडरला या संदर्भात छापलं होतं, त्यांची पण तक्रार आहे. आणि असे असताना इलेक्ट्रॉनिक कट्याचा वापर न करता डायरेक्ट धर्मकाट्यावर माल मोजणे आणि तो माल जमा करणे नियम आहे. अशा प्रकारची मी कुठलीही सूचना केलेली नाही आणि मला विचारलं नाही. संस्थेचे अध्यक्ष के बी परशुरामकरजी विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी भात गिरणीचे यांचं असं म्हणणं आहे की राईस मिल इलेक्ट्रॉनिक काट्यावरची माल खरेदी न करता धर्मकाट्यावरून आलेला माल घेण्यात आले अशी त्याची कल्पना होती, पण याची सूचना मी दिलेली नाही असं त्यांनी आरोपाचं खंडन केलेलं आहे. आपण या संस्थेचे सचिव ए बी बोर्डे या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यासोबत आपण चर्चा करूया. सांगा की आत्तापर्यंत अशी म्हणजे तक्रार आलेली आहे की शेतकऱ्याचा माल आपण खरेदी केंद्रावर न घेता इलेक्ट्रॉनिक काट्याने म्हणजे मोजमाप न करता सरसर धर्मकाट्यावरून आलेलीच माल आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट स्वीकारतात. नाही, फक्त आजपासूनच आपण धर्मकाट्यानं परिस्थिती पाहून म्हणजे 30 जुलै ही शेवटची मुदत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांजवळ भरपूर माल असल्यामुळे आपण ती परिस्थिती पाहून फक्त आजपासून तो निर्णय घेतला. पण या ठिकाणी शेतकऱ्याचाच माल आहे का? कारण आता 31 जुलै 30 जुलै शेवटची तारीख आहे तुम्ही म्हणता. आपण सात आतापर्यंत असं लक्षात आलेलं आहे की व्यापारी शेतकऱ्यांची सातबारा जमा करून या ठिकाणी सादर करतो आहे आणि शेतकऱ्याच्या नावाने माल खरेदी म्हणजे दाखवतो आहे ना. आपण सातबारा पाहून खरेदी करतो, पण तुम्ही धर्मकाट्यावर समजा माल खरेदी करत असाल त्या ठिकाणी तो शेतकरी हजर राहणार नाही. आणि शेतकरी जर हजर राहत नसेल हा शेतकरी या शेतकऱ्याचा माल आहे असं कशावरून समजू? सातबारा घेऊन येतो स्वतःचा तो शेतकरी. आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली आहे की आपण व्यापाऱ्याच्या सुद्धा माल मोठ्या प्रमाणात आम्हाला व्यापारी कोण हे नाही. आपल्याला सातबारा धर्मकाट्यावरून माल खरेदी करण्याचे अधिकार आहेत? बिलकुल नाही. आपण खरेदी करून आलेत आजपासून परिस्थिती पाहून तसा निर्णय घेतला. शासनाचा असा काय आदेश आला आहे की डीएमओचा असा आदेश आपल्याला मिळाला की आपण
परिस्थिती बघून आपण खरेदी करावं? बिल्कुल, आपण स्वतःच्या मताचा आपण वापर केला? हो, परिस्थिती पाहून आणि शेतकऱ्यांची मागणी, आपण स्वतःच्या अधिकाराचा वापर केला? अधिकाराचा वापर नाही, आम्ही चर्चा केली. अध्यक्ष साहेबांना मी फोनद्वारे विचारलं, त्यांनी तुम्ही आपल्या लेवलनं करा हा उत्तर त्यांनी मला दिला. मग उपाध्यक्ष साहेबांना पण विचारलं, त्यांनी म्हणाले शेतकऱ्यांची मागणी असेल तर चालू करा. नियमात बसतो का? खरं म्हणजे कसं आहे की आपण एका बाजूने नियमाचं पालन करतोय, नियमाच्या नियम बाहेर म्हणजे काम होतात म्हणून आपण कर्मचाऱ्यांवर कारवाई पण करतोय, आणि दुसऱ्या बाजूने आपण नियम नाही नियम बाहेर या ठिकाणी काम, शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच आपण, शेतकऱ्यांची मागणी आहेच नाही ना. शेतकऱ्यांची मागणी तर तुम्ही शेतकऱ्यांना रस्त्यावर लाईनवर उभे करून राहिलेत. शेतकऱ्यांनी तुमच्या केंद्रावर धान टाकल्यानंतर त्यांना टोकन नंबर आणा, टोकनसाठी त्यांना पैसे खर्च करा, है ना. बाजार समितीमध्ये टोकनसाठी पैसे खर्च करावं लागलं, शेतकऱ्यांना दिवसेदिवस लाईनमध्ये उभारावं लागते, त्याची खरेदी होत नाही. व्यापाराचा माल एकट्टी आला तर आपण शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्याचा माल आला असं आपण नाही म्हणू शकत. आपण शेतकऱ्याची अशी असतात, शेतकऱ्याची मागणीच नाही ना. शेतकरी तुमच्याकडे अशी लेखी सूचना आली आहे का की शेतकऱ्यांची? नाही. कसं प्रकारे सूचना नसताना केवळ तुम्ही आपल्या स्तरावरचा हा निर्णय घेतलेला आहे? परिस्थिती आतापर्यंत किती खर्च झाली पूर्ण होणार म्हणजे या रबीची हंगामामध्ये? 56,588. 56,588 क्विंटल रबीतली खरेदी करत आली. हे केंद्रावर सर इलेक्ट्रॉनिक काटावर लावूनच खरेदी करत आली? इलेक्ट्रॉनिक काटा तुमचे 3 सेंटर इलेक्ट्रॉनिक काटाचे खरेदी सुरू नाही आहे? आम्ही प्रत्यक्षात जाऊन आलो आहे. तिन्ही काटावर इलेक्ट्रॉनिक खरेदी केव्हापासून सुरू आहे? आपण खोटं बोलू नका, कारण आपण कॅमेऱ्याच्या पुढे बोलतात. कारण विधान परिषद सदस्यांनी ज्यावेळेस आपल्या केंद्राला भेट दिली त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक काट्याची खरेदी न करता साधा काट्यावरच त्याची खरेदी सुरू होती. म्हणून तसं पत्र मला माझ्या माहितीनुसार डीएमओनी संबंधित ग्रेडरला पत्र संस्थेला पत्र पण त्यापैकी दिलं. सातला तसं पंचनामा संस्थेकडे हजर आहे. त्या दिवशी चार्जिंग उतरल्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याचे अर्धवट धान राहिलेले मोजण्याकरता आपण साधा काट्याचा वापर करण्यात आला होता. ते शेतकऱ्याच्या मागणीनुसारच त्याचा पंचनामा संस्थेकडे उपलब्ध आहे. खेत्रसाहेब, मला सांगा की आपल्या विजयलक्ष्मी राईस मिलच्या माध्यमातून सरकारी आधारभूत धान खरेदी केंद्र जे सुरू आहे, आता 30 तारीख ही शेवटची तारीख आहे धान खरेदी करायची शासनाची, असे असताना मोठ्या प्रमाणामध्ये धर्मकाट्यावर माल मोजून आपल्या खरेदी केंद्रात आणत येत आहे, त्याची खरेदी करण्यात येत आहे, हे नियमानुसार बरोबर आहे? आता मी कालपासून सेंटरवर आलो पण ते धर्मकाट्यानं माल घेतात हे अवैधरित्या बरोबर नाही, म्हणजे अवैधरित्या हे लक्षात केव्हा आलं आपल्या काल? त्याची सूचना आपल्याकडून काही सूचना घेण्यात आली होती की आपली परवानगी घेणं म्हणजे संचालक मंडळाची परवानगी घेण्यात आली होती? नाही. म्हणजे कशाच प्रकारची संचालक मंडळाची परवानगी? कोणत्याच प्रकारची सूचना देण्यात आली नाही. अच्छा, इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर होत आहे? नाही, मी सांगतो इलेक्ट्रिक काट्याचा वापर होत नाही. असा एक आरोप होत आहे की आता शेवटच्या वेळ असताना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा लावून व्यापाऱ्यांचं धान खरेदी केलं जात आहे? हे माहीत नाही मलाही, पण आता ट्रॅक्टर उभे आहे आणि धरम काट्यानं माल घेत आहेत तर हे त्या मॅनेजरला माहीत आहे की कोणत्या पद्धतीने घेते तर कोणाचा माल घेते. काय केलं पाहिजे याच्यावर उपाय? नाही, आपली मागणी काय असेल? माझी मागणी शेतकऱ्याचा माल घेतला पाहिजे पण इलेक्ट्रॉनिक काट्यावरून घेतला पाहिजे.